स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. सीबीआय तर्फे अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर टाकण्यात आलेल्या धाडीचा एनसीपी तर्फे निषेध. देशमुख यांच्या समर्थनार्थ व केंद्र सरकार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी. राज्य सरकारचा महाराष्ट्र बंद स्पेशल फेल. निव्वळ राजकारणासाठी पुकारण्यात आला होता बंद. चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांना टोला. आणि अमरावतीत शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्याला आले कमी मार्क्स. राज्यमंत्री बच्चू कडूद्वारे शाळेवर कारवाईचा आदेश. अच्छा, ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपुरातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरातून सीबीआय टीम कारवाई करत बाहेर निघत असताना त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांद्वारे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या दरम्यान सीबीआयच्या पथकाने काही महत्वाच्या वस्तू जप्त करून सोबत घेऊन गेल्या. सोमवारी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील बंगल्यावर तिसऱ्यांदा छापेमारी केली. सकाळी 8 वाजल्यापासून सीबीआय अधिकाऱ्यांची बंगल्यावर चौकशी सुरू होती. येथील कारवाई पूर्ण झाल्यावर जेव्हा सीबीआय अधिकारी बंगल्याबाहेर जात होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या व त्यांचे लाडके नेते अनिल देशमुख यांचं समर्थन केलं. सर लोकल सीबीआई टीम है सर की बॉम्बे से है सर आप लोग? सर अभी कुछ पता नहीं सर. अरे वारंट है कि आपके हाथ में सर. सर आप लोग लोकल लोकली यहाँ से ऑफिस से है या मुंबई दिल्ली से सर? लोकल लोकल ना सर. लोकल 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 से लोकल सर. केंद्र शासन हे नेहमीच आज आपण इतक्या दिवसापासून पाहत आलेलो आहे की कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं यांनी ध्येयधोरण ठेवलेलं आहे. आज अनिलबाबूच्या निमित्तानं ठेवलेलं आहे. आज महाविकास आघाडीचा पूर्ण महाराष्ट्र बंद आहे. एकीकडे महाराष्ट्र बंद केला, दुसरीकडे अनिलबाबूला बदनाम करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे एकाच ठिकाणी 10-10 वेळा यांनी ह्या ज्या शासकीय यंत्रणा ज्या मिसयूज करत आहे हे केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आज आम्ही ज्या पद्धतीनं अनिलबाबूंवर हे जो अन्याय अत्याचार करून इथं बदनाम करण्याचा कट जो शासनाने केंद्र शासनाने रचलेला आहे त्याच्या विरोधात आज आम्ही कुठल्याही पद्धतीचं जे आज यांनी पकड वॉरंट घेऊन आलेले आहे एवढे सगळे अधिकारी घेऊन आलेले आहेत आम्ही यांच्या विरोधात आज इथं आम्ही सर्वात पहिले आम्हाला अटक करा आम्ही अशी तोपर्यंत आम्ही उभे राहणार आहोत. राज्यभर त्या ठिकाणी ईडी सीबीआय आणखी दुसऱ्या ज्या संस्था आहेत त्या इन्कम टॅक्स सगळ्या संस्था हे वापरून महाविकास आघाडी सरकारला खिळखिळे करणे महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी म्हणजे बरखास्त करण्याचा विचार दिसते किंवा कुठे ना कुठे एखादा लचका तोडून आपल्यामध्ये जोडून सरकार स्थापन करण्याचा हा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे. त्याच्याशिवाय काही नाही, काही निष्पन्न होणार नाही. आता ते अटक करतात काय करतात तो विषय त्यांचा आहे, परंतु हा जो एकंदरीत प्रयत्न पूर्ण राज्यभर नाही देशभर त्या ठिकाणी सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या राज्य सरकारने एकही मदत केली नसून त्यांना अक्षरशः रडवून सोडलं आहे असे मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमाद्वारे मांडले. या सरकारने फक्त राजकारणासाठी हा बंद पुकारला असून विदर्भ मराठवाड्यामध्ये हा बंद फसला आहे, त्याचा फज्जा उडालेला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षात या सरकारने एकही मदत शेतकऱ्यांना केली नाही. पीक कर्ज नाही, पीक विमा गेला, बी बियाणाचं नियोजन नाही, अतिवृष्टी झाली एकही मदत नाही. विदर्भ वैधानिक मंडळ बंद, मराठवाडा वैधानिक मंडळ बंद, शेतकऱ्यांना एकही पैशाची नवी कवडीची मदत या सरकारने केली नाही. उलट संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि त्यामुळे
जनतेला ढोंगीपणा माहित झाला, हे सरकार राजकारणा करता हा मोर्चा करतो आहे, बंद करतो आहे आणि पोलिसांचा वापर करून करताय। त्यामुळे विदर्भ मराठवाड्यामध्ये हा बंद फसला आहे, फज्जा उडालेला आहे। पोलिसात कार्यकर्ते बनले होते, पोलिसात महाविकास आघाडी सरकारचे कार्यकर्ते बनले होते आणि म्हणून काही ठिकाणी बंद झाला। नागरिकांनी बंद केला नाही आणि कार्यकर्ते होतेच नाही, पोलिसात कार्यकर्ते होते। नैतिक अधिकार केव्हा मावळसारख्या घटना या सरकारच्या काळात झाल्या, गोळीबार झाला बेछूट। मागच्या सरकारच्या काळामध्ये NCP आणि काँग्रेसच्या सरकारने छूट गोळीबार केला आहे, जीवानी मारलं, याच्यापेक्षा जास्त लोकांना मारलं आहे। जर या सरकारची नैतिकता, या पक्षाची नैतिकता तेव्हाच गेली होती शेतकऱ्याबद्दल बोलण्याची मावळच्या घटनेमध्ये, आणि त्यामुळं या सरकारला केव्हा अधिकार आहे, जेव्हा आपण कृत्य करतो शेतकऱ्याकरता आपण उभे आहोत। हे सरकार शेतकऱ्याकरता उभं नाही आहे, हे सरकार एवढं मोगलशाही आहे की 35-35 लाख शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापताय। या सरकारने शेतकऱ्याला अक्षरशः रडवून सोडलाय आणि म्हणून या सरकारला नैतिक अधिकार नाहीये। जे लोक CBI आणि ED च्या जाळ्यात अडकले आहेत, जे घोटाळे करत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या बाजूने आंदोलन करत आहे आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली जे आंदोलन करत आहेत ते ढोंगीपणा आहे, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आयोजित पत्रकार परिषदेत केला। तसेच देवेंद्र फडणवीस त्यांच्या कालावधीत अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 3 दिवसात 55 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, असं उदाहरणही त्यांनी शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही झाली या मुद्द्यावर मांडले। पण राष्ट्रवादी काँग्रेस उलट घोटाळा करणाऱ्या लोकांच्या मागे उभी आहे। जे घोटाळे करतात, जे CBI च्या जाळ्यात चालले आहेत, जे ED च्या जाळ्यात चालले आहेत, त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करतात आणि शेतकऱ्याच्या नावाने जे आंदोलन होतं ते ढोंगीपणा आहे। देवेंद्र फडणवीस सरकार असताना अमरावती जिल्ह्यात, नागपूर जिल्ह्यात साध्या मोसंबीचं पीक गेलं, 55 कोटी रुपये 3 दिवसात दिले होते। राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक अनोखे आंदोलन करण्यात आले। या दरम्यान ऊर्जा मंत्र्यांच्या वीज बिल नीतीचा विरोध पण करण्यात आला। राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या कार्यकाळात लोकांना मोठ्या प्रमाणावर वीज बिल भरावे लागत आहे। त्यांनी कोरोनाच्या काळात आलेले वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत ते पूर्ण झाले नाही। यासह 1 महिने बिल न भरल्याबद्दल त्यांच्या आदेशानुसार वीज मीटर देखील कापले जात आहेत। या धोरणाच्या निषेधार्थ ऊर्जामंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले। ऊर्जामंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर नागपूर क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ते जनतेकडे लक्ष देत नसल्याचा मनसेचा आरोप आहे। याच्या निषेधार्थ कामठी रोडच्या महावितरण कार्यालयात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी विभागाध्यक्ष उमेश बोरकर, विभाग सचिव महेश माने, विभाग उपाध्यक्ष लाला ससाणे, विभाग उपाध्यक्ष मनीष खरे, विभाग उपाध्यक्ष प्रवीण बावणे, विभाग उपसंयोजक मोहित देसाई, सहसचिव बबलू गायकवाड, शाखा अध्यक्ष विजय त्रिवेदी, कुंजीलाल सहारे, संजय ले, अभय सोनटक्के, शाखा प्रमुख राम हिडव, अमीन खान आणि महिला सेनेच्या विभाग प्रमुख सुनीता कैथेल उपस्थित होत्या। नागपूर महानगरपालिकेच्या NDS टीमने शहरातील सर्व धार्मिक स्थळांच्या समितीला कोविड नियम सांगितले। मिशन कवच कुंडल अंतर्गत महानगरपालिकेची लस मोहीम सुरू आहे। मिशन कवच कुंडल अंतर्गत शहरातील नागरिकांना लस घेण्याबाबत नागपूर महानगरपालिकेद्वारे जनजागृती करण्यात येत आहे। सार्वजनिक ठिकाणी आणि धार्मिक स्थळी 2 डोस घेणाऱ्यांनाच प्रवेश देण्याचा आदेश महापालिका आयुक्तांचा आहे। या पार्श्वभूमीवर रविवारी महानगरपालिकेचा उपद्रव शोध पथक शहरातील विविध मंदिरांमध्ये गेलं आणि मंदिर प्रशासन समितीला कोविड नियमांची या पथकाने माहिती दिली, तसेच महापालिका आयुक्तांच्या आदेशाबाबत स्पष्ट केले। 10 झोनचं उपद्रव शोध पथक संबंधित झोनच्या मोठ्या मंदिरांमध्ये गेलं आणि कोविड मॅन्युअलबद्दल माहिती दिली। त्यांनी दीक्षाभूमी, श्री साईबाबा सेवा मंडळ, श्री वर्धमाननगर जैन श्वेतांबर संघ, श्री राधाकृष्ण मंदिर वृंदावन धाम, कामठी रोड टेकानाका येथील मस्जिद, श्री दुर्गादेवी सार्वजनिक देवस्थान, नेहरू पुतळा इतवारी येथील नवरात्र दुर्गा उत्सव मंडळ, श्री दुर्गा मंदिर, श्री दुर्गा उत्सव मंदिरांना भेट दिली। तसेच गंजीपेठ मंदिर, श्री रेणुकादेवी देवस्थान व त्रिमूर्तीनगर रिंग रोडवरील हनुमान मंदिर इत्यादी धार्मिक स्थळांची पाहणी केली। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू।
बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। सोमवारी लखीमपूर शेतकरी हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती। या बंदला संपूर्ण राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून भंडारा जिल्ह्यातही हवा तसा प्रतिसाद मिळाला। यावेळी महाविकास आघाडीतर्फे मोटरसायकल रॅली काढून केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली। उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेचा विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्रात बंद घोषित करण्यात आला होता। या बंदला भंडारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला। यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर संघटनांनी शहरात मोटरसायकल रॅली काढून भंडारा बंदचे आवाहन केले होते। मात्र व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंतच दुकाने बंद ठेवली व दुपारनंतर सर्रास दुकाने उघडी करून महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद दिला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी लखीमपूर घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली। सरकार के एक मंत्री के बेटे ने किसानों के हक में आंदोलन कर रहे किसानों पर गाड़ी चलाकर उनकी हत्या कर दी। उस हत्या के निषेध में आज जो महाविकास आघाड़ी ने महाराष्ट्र बंद का जो निर्णय लिया था उसमें भारतीय कम्युनिस्ट पार्टी ने अपना सहयोग दिया, सहकार्य दिया, सक्रिय सहभाग रहा। हम निषेध करते हैं और उत्तर प्रदेश की सरकार तथा उत्तर प्रदेश केंद्र सरकार के गृह राज्य मंत्री अजय शर्मा को निष्कासित करने की हम मांग करते हैं। पिछले 10.5 महीने से दिल्ली में जो किसान विरोधी कायदों को रद्द करने की मांग को लेकर जो आंदोलन कर रहे हैं उसके समर्थन में पूरे देश में और उत्तर प्रदेश में भी किसान आंदोलन कर रहे थे। ये शांतिपूर्ण लोकशाही तरीके से जो आंदोलन हो रहा था उसको दबाने के लिए, उसको कुचलने के लिए मोदी सरकार के मंत्री के बेटे ने उस आंदोलनकारी किसानों पर जो गाड़ियाँ चला दी, ये बहुत ही निंदनीय है। उससे किसान अपना आंदोलन खत्म नहीं करेंगे, बल्कि किसानों ने जो आह्वान किया है, किसानों के नेताओं ने जो आह्वान किया है कि अब उत्तर प्रदेश में आने वाले जो चुनाव है उसमें वोट की चोट देकर मोदी सरकार और योगी सरकार को हम यहाँ से उनको हटा देंगे। मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या गाडीने हेतू पुरस्पर जवळपास ते जे शेतकरी होते ते आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असताना त्यांना चिरडला गेलं, त्यामध्ये 8 शेतकरी मृत्यू पावले आणि पोलीस प्रशासनानं उलट अजून फायरिंग करून आणखी काही लोक म्हणजे इंजर्ड झाले। आणि अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना, शेतकऱ्यांना सहाय्य न करता तिथली सरकार वाऱ्यावर सोडत असताना आमच्या काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय महासचिव श्रीमती प्रियंका गांधी वाड्रा ह्यासुद्धा त्यांना सांत्वना देण्याकरता, शेतकऱ्यांचे घराणे ऐकण्याकरता जात असताना त्यांनासुद्धा अडवलं गेलं। अडवून त्यांच्यावरती म्हणजे फार वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट करण्यात आली, त्यांना एका खोलीत दाबून ठेवण्यात आलं, 3 दिवस त्यांना कस्टडी देण्यात आली। आणि जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगार नालायक लोकांना मोकळ्या सोडण्याचं काम जे भाजपा शासित सरकार करत आहे, तिथली योगी सरकार असो का तिथलं प्रशासन असो, त्यामध्ये केंद्र सरकारची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे की मोदीजी भारत देशात काही घटना घडल्यानंतर लवकर ट्वीट करतात की काहीतरी कॉमेंट्स करतात, पण देशामध्ये 8-10 शेतकरी मारल्यानंतरसुद्धा तो मुखावेहरा माणूस काही बोलायला तयार नाही अशा या व्यक्तीचा आम्ही निषेध करतो। आणि या माध्यमातून सांगू इच्छितो की देशामध्ये जवळपास 2-4 वर्षापासून 14 पासून ते चालूच आहे, पण 2-4 वर्षापासून अशा ज्या विचित्र घटना घडतात ना उत्तर प्रदेशमध्ये प्रमुखपणे ज्या घटना घडत आहेत, म्हणजे जिथं जिथं BJP शासन आहे त्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत। शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे, कामगारावरती अन्याय होत आहे, गरिबांना कुचललं जात आहे आणि तिथं न्याय मागणाऱ्या माणसाला काही किंमत नाही आहे। उलट त्यांना दाबण्याचं काम, तिथला लोकतंत्र संपवण्याचं काम, तिथला स्वातंत्र्य संपवण्याचं काम भाजपा शासित सरकार करीत आहे अशा या सरकारचा निषेध करण्याकरता। लखीमपूरमध्ये जी हत्याकांड झालं त्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदचं आंदोलन
आज पुकारलेला आहे. पक्षांचे आणि सगळ्यांना आम्हाला आदेशच होते. आज भाजप सरकार बघतो आहे की एखादा नेता बोलतो त्याच्यामागं ईडी लावणे, सीबीआय लावणे. आता ह्या लोकशाहीच्या मार्गाने जे आंदोलन करतायत त्यांच्यावर हत्याकांड गाडी चालवणे हा प्रकार निंदनीय आहे. त्याविरोधात आम्ही महाविकास आघाडीमध्ये आज आंदोलन करतो आहे. आज आम्हाला भंडारा शहरात, भंडारा जिल्ह्यात लोकांनी आपणहून बंद केलेलं, आम्हाला कोणाला म्हणावं पण नाही लागलं. आज आम्ही फिरलो, सगळ्यांनी स्वतःहून बंद केला. याच्यावरून हे सिद्ध होते की आज जनता ह्या भाजप शासनाच्या हुकुमशाहीच्या विरोधात असलेले आपले चित्र आज दिसून येतं. अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलने फी न भरल्याने विद्यार्थ्याला 10वीत कमी मार्क दिल्यामुळे विद्यार्थ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विद्यार्थ्याची भेट घेतली व शिक्षण प्रणाली विरुद्ध खंत व्यक्त करत विद्यार्थ्याची माफी सुद्धा मागितली. कोरोना काळात सर्वांचं आर्थिक कंबरडं मोडलं असताना कोणत्याही शाळेने सक्ती विद्यार्थ्यांकडून फी वसूल करू नये असे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते. मात्र अमरावती शहरातील महर्षी पब्लिक शाळेने फी न भरल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील पंकज राजेंद्र बारद्धे या 10वीच्या विद्यार्थ्याला कमी मार्क दिले. तसेच जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत TC मिळणार नाही असेही सांगितले. त्यामुळे पंकजने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ही बाब राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कानावर गेली असता त्यांनी त्वरित पंकजची भेट घेत खंत व्यक्त करत त्याची माफी मागितली व सदर शाळेवर फौजदारी कारवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवावा असे आदेश शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना दिले. माझं नाव आदित्य अविनाश काडमे. मी 5वीपासून महर्षी शाळेत शिकत होतो. तर 5वीपासून तर 9वीपर्यंत मला 75-80% हे माझं ॲव्हरेज पर्सेंटेज होतं. पण परंतु 2000 मी 10th होतो म्हणून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मला 2020 शाळेनी फक्त 52 मार्क्स टाकले. कारण मी फीज नाही भरली स्कूलची. कारण मी एक गरीब परिस्थितीचा मुलगा आहे म्हणून यावर्षी माझ्या बाबाकडून फीज भरणे नाही शकले. म्हणून मला स्कूलने 52 मार्क्स टाकले म्हणून मी तो उपोषणाला बसलो. मी तर आमच्या डिपार्टमेंटबद्दल आम्ही खंतच व्यक्त करतो आहे. कारण एवढ्या बिंदास्त हे लोक वागतात की त्याच्या 4-5 तक्रारी झाल्या, बैठकी झाल्या आणि बैठकी झाल्यानंतरसुद्धा आखरी विद्यार्थ्याला उपोषणाला बसावं लागतं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. मी आमच्या विभागामार्फत माफी मागतो. पण आत्ता आम्ही सांगितलं आहे का त्याच्यात बाल हक्क जे हरॅसमेंट कायदा आहे त्या संदर्भात एक गुन्हे दाखल करायचं. त्यांनी NOC वापरली नाही आहे. कुठली NOC न घेता जे वर्ग चालवले आहे त्यावरसुद्धा फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्याची NOC रद्द करण्याचं सुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवतो आहे. आणि दुसरं असं का TC जे आहे ते फी भरा नाही तर TC देत नाही. आणि ह्या शाळेनं तर त्याच्यापेक्षा एक समोरचं पाऊल टाकलं का तुम्ही फी भरले नाही म्हणून त्यांना मार्कच कमी करून द्याले. सरासरी 82% मार्क आपण बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न बऱ्याच शाळेनं केला. पण या शाळेनं 52% ठेवलं. त्याचा आत्ताचा स्कोअर जर आपण पाहिलं सगळं तर तो 75-80 पर्यंत आहे. त्याचं शैक्षणिक नुकसानसुद्धा केलेलं आहे. त्यानुसार त्या सर्व कारवाई आपण आता करणार आहोत. 11 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या हत्येविरोधात निषेध म्हणून महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद पुकारला गेला होता. या बंदला प्रतिसाद देत नागपुरातील व्हरायटी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातर्फे एकत्र येत हे आंदोलन करण्यात आले. तसेच चौकातील दुकाने किमान थोड्या वेळासाठी बंद ठेवा असे निवेदन सुद्धा दुकानदारांना आंदोलकांद्वारे करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. महाविकास आघाडी के साथ खड़े रहो और सब शटर बंद करो. चाचा, अंकल, ताऊ, भाई सब बंद करो. चलो चलो बंद करो. सब सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर सकाळी छापा टाकला असून अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख तसेच सलीलची पत्नी रिद्धी देशमुख यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
सध्या मिळालेल्या माहितीनुसार घरात कुटुंबातील कोणतेच सदस्य उपस्थित नसून सकाळी 8 वाजता ही छापेमारी झाली होती। करोड़ों रुपए के वसूली के मामले में फंसे महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख की मुश्किलें कहीं कम होती नजर नहीं आ रही। सबसे खास बात है कि सीबीआई की टीम ने सोमवार सुबह 8 बजे जो है उनके नागपुर स्थित निवास स्थान पर जो है वो छापा मारा है, और ऐसा कहा जा रहा है कि सीबीआई की जो है ये तीसरी बार जो है ये रेड है, और ऐसी जानकारी है कि पिछले 1 महीने से भी ज़्यादा समय से जो है यहाँ पर अनिल देशमुख के परिवार का कोई भी सदस्य नहीं है। ईडी और सीबीआई जो है जब भी जांच करती है तो ऐसी कार्रवाई जो है वो कई बार की जाती है, और सबसे खास बात है कि दिन ब दिन अनिल देशमुख की जो मुश्किलें हैं वो कहीं ना कहीं कम होती हुई नज़र नहीं आती, वो दिन ब दिन जो है वो बढ़ते हुए जा रही है। लेकिन ऐसे में ये तीसरी बार सीबीआई का यहाँ पर आना और सीबीआई का यहाँ पर छापा मारना, शायद कुछ दस्तावेज खोजने के लिए या फिर कुछ चीज़ें जो छूट गई हो पिछली जांच में उसे ढूंढने के लिए जो है वो शायद यहाँ पर सीबीआई की टीम आई है, ऐसा कहना होगा। साथ ही एनसीपी के कुछ कार्यकर्ता जो है वो उनके समर्थन में जो है यहाँ पर प्रदर्शन जो है वो भी कर रहे हैं, और सबसे खास बात ये है कि उनकी ये मांग है कि ये जो मांग है कि कुछ कारणोंवश या फिर व्यक्तिगत राजकीय कारणोंवश जो है जानबूझकर जो है अनिल देशमुख को परेशान करने के लिए जो है इस तरीके की कार्रवाई को अंजाम दिया जा रहा है, और इसीलिए एनसीपी कार्यकर्ता जो है वो अनिल देशमुख के समर्थन के लिए उनके निवास स्थान पर पहुंचे हैं। वैसे आगे सीबीआई की टीम और ईडीआई की टीम इस रेड के बाद यानी कि इस जांच के बाद आगे क्या करती है ये तो देखने वाला होगा, लेकिन जैसे जैसे समय आगे बढ़ रहा है वैसे वैसे पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख की मुश्किलें जो है वो भी बढ़ रही है। कैमरामैन रोशन के साथ मैं अमोल शिंदे, वीकेबी न्यूज के लिए। महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षांनी म्हणजेच काँग्रेस, एनसीपीआय आणि शिवसेना यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे। राज्यभरात बंदला सुरुवात झाली होती। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, वर्धा सर्व प्रमुख शहरांमध्ये रस्त्यांवरील वाहने गायब आहेत, तसेच दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने सुद्धा बंद केली होती। मुंबईतील 8 बेस्ट बसेस तोडल्याची माहिती समोर आली होती। शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बंदपूर्वी सांगितले होते की हा बंद यशस्वी करण्यासाठी तीनही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सर्वतोपरी प्रयत्न करतील। वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह। बघत राहा वीकेबी न्यूज, नमस्कार।